महत्त्वाचे बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न ठेवतो बाजूला आणि असे काहीतरी वेगळे प्रश्न काढतो की त्याचा काहीही कारण नव्हतं, काही चर्चा करण्याच्या करता नवीन गोष्टी पुढे आणण्याचा विचार देखील कोणाच्या मनामध्ये येण्याचं कारण नव्हतं, तरी देखील केला जातो. सगळ्याचा शोध घ्या, एकदा दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या जनतेच्या समोर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते, सारख्या निवडणुका पुढे जात आहेत, प्रशासक गेल्या 6 महिन्यांपासून आहे, कारभार व्यवस्थित होत नाही, निवडणुका वेळेवरती झाल्या पाहिजे. खरं तर मला आता असं वाटायला लागलं की आम्ही त्या काळामध्ये इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं, त्याकरता हा सगळा खटाटोप केला आम्ही सरकारमध्ये असताना. आमची अपेक्षा होती की ते करताना ताबडतोब निवडणुका लागाव्यात आणि सगळ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, परंतु नंतरच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतरं अशी घडली की सततच ह्या निवडणुका पुढं 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 चालल्यात. मध्ये काय होतं तर पावसाळा, आता पावसाळा संपला, इतर निवडणुका सहकारातल्या आपल्या सगळ्या लागल्या, निवडणुका झाल्या पण आणि त्याच्यामध्ये जे कोणी बोर्ड निवडून यायला पाहिजे ते आलं, वास्तविक ही का लागत नाही. एखादी गोष्ट न्यायव्यवस्थेच्या पुढं असल्यानंतर शेवटी अंतिम निर्णय न्यायव्यवस्थेचाच असतो, त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. पण माझं मत आहे की सत्ताधारी आत्ताचे राज्यकर्ते असू द्यात, विरोधी पक्षाचे लोक असू द्यात, सगळ्यांनी आता एक निर्णय घेतला पाहिजे. मला आठवतं आहे 22 फेब्रुवारीला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या आपल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका. आपण आता 23 म्हणजे पुढ्या डिसेंबर महिना लागल्यानंतर जवळपास 10 महिने होतील, तरी निवडणुका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लहान कार्यकर्त्याला देखील कामाची संधी मिळते, त्याचाही अधिकार आहे. लोकशाहीमध्ये जसा आमदार खासदारांचा खासदारांना पार्लमेंटमध्ये काम करण्याचा अधिकार आहे, आम्हाला विधिमंडळात काम करण्याचा अधिकार आहे, तसं या स्थानिक स्वराज्य संस्था जाणीवपूर्वक सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता चव्हाण साहेबांनी काढलेल्या होत्या आणि त्याच्यावर त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, हे माझं स्वतःचं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. परंतु तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, त्याच्यामुळं काही कळत पण नाही की काय नक्की चाललं आणि काय नाही. राज ठाकरे, तुम्ही आवाहन केलं होतं की महापुरुषांचे विषय काढून वाद नको म्हणून, काल राज ठाकरे तेच म्हणले, तू ऐकलं का राज ठाकरे? नाही नाही, त्यांचे विचार त्यांच्या बरोबर, माझे विचार माझ्या बरोबर, आम्ही बोलतो. आमच्या मनात ओठात एक आणि पोटात एक अशी भावना तर माहीत नसते, हे सर्व बऱ्याच जणांना माहिती आहे आणि म्हणून मी माझ्या परीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. कधी कधी आम्ही जे बोलतो ते आमची वैयक्तिक भूमिका असते, ती पक्षाची भूमिका नसते. सहसा पक्षाची भूमिका हे प्रवक्ते त्या ठिकाणी जाहीर करतात किंवा पक्षाचे प्रांताध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या ठिकाणी जाहीर करतात. परंतु एक विरोधी पक्षनेता म्हणून समाजामध्ये वावरत असताना, काम करत असताना मला जे वाटतं ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करत असतो. दादा, राज्यपालांनी काही वक्तव्य केलं तर त्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये एक बैठक होती, आणि काही शिवप्रेमी संघटना त्यामध्ये सहभागी होत आहेत, त्याचबरोबर संभाजीराजेंनी पण याबाबत मागणी केली, तर महाविकास आघाडी म्हणून काही भूमिका आपण याच्याबद्दल घेणार आहात का? त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा हे काय भूमिका घेतात, खरं तर त्याच्याबद्दल तातडीनं आम्ही आमची वक्तव्य केली. मी तर 24 तासाच्या ट्विट पण केलेलं होतं, नंतर मला माझी काही भूमिका स्पष्ट करायची होती ती पण सांगितलेली होती. परंतु पुन्हा माझा पुन्हा माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपण महत्त्वाचे बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न ठेवतो बाजूला आणि असे काहीतरी वेगळे प्रश्न काढतो की त्याचा काहीही कारण नव्हतं, काही चर्चा करण्याच्या करता नवीन गोष्टी पुढे आणण्याचा विचार देखील कोणाच्या मनामध्ये येण्याचं कारण नव्हतं, तरी देखील केला जातो. आणि मग मीडियाला पण तेच दाखवावं लागतं, कारण शेवटी प्रत्येकजण आपापल्या परीनं लोकांना काय चाललंय ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतं. पण हे सगळ्यांनी थांबवलं पाहिजे, आपल्याकडे महत्त्वाचे विषय खूप आहेत. आज शेतकऱ्यांचे पण अनेक प्रश्न आहेत, आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये फिरतो तेव्हाच पीक विम्याचा प्रश्न आहे, त्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे वेळेत परतफेड करतात त्यांचा 50,000 रुपयांचा प्रश्न आहे, रब्बीचा हंगाम वाया गेलेला आहे, पीक वाया गेलेलं आहे, ते प्रश्न आहेत. अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न आहेत, त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. महागाई बेरोजगारी, महागाई कमी करणं आणि बेरोजगारी
त्याच्यामधनं लोकांना रोजगार कसा मिळवून देणं हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यालाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे. म्हणजे राज्यपालांवरती कारवाई व्हावी की नव्हावी जी मागणी नाही नाही ज्या वेळेस अशा प्रकारची वक्तव्य मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती करतात त्यावेळेस त्यांना त्या पदावर बसवणारे ज्या व्यक्ती असतात कुणी त्या पदावर तसं बसत नाही. आता काही गृहमंत्री बसवतात किंवा सरकारमध्ये जे केंद्र सरकार ज्यांच्या हातात असतं ते लोक हा निर्णय घेतात हे जरी खरं असलं तर त्यांनी मग त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हे बरं एकदा नाही घडलं ना एकदा घडलं तर मी समजू शकतो. कधी कधी आम्ही आमच्याकडनं पण बोलताना एखादी चूक होती परंतु आम्ही दिलगिरी व्यक्त करून मोकळं होतो. तसं एकदा नाही घडलं सातत्याने घडतं आहे म्हणून मी त्या दिवशी आपण पुण्यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या वेळेस तुम्ही मला विचारलं होतं तेव्हा सांगितलेलं होतं की ते पण खाजगीत म्हणतात की बाबा मला आता माझ्या राज्यामध्ये जायचं आहे मग ते काही कारण आहे का काही कळायला मार्ग नाही पण ह्यामध्ये त्यांचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही आणि त्याच्यामुळं जे जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले महात्मा फुले शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये जर वक्तव्य येत असतील तर त्याचा कुठंतरी विचार वरिष्ठांनी केला पाहिजे. सीमाप्रश्नाबाबत सरकार यापूर्वी महाविकास आघाडी असताना हे वाद निर्माण नाही झाले मात्र आता भाजप सरकार आल्यानंतर पुन्हा हे वाद सुरू झाले. काल त्याच्या जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नामध्ये शंभूराजे देसाई मला भेटले होते. राज्य सरकारने शंभूराजे देसाई आणि चंद्रकांतदादा पाटील ह्या दोघांना सरकारच्या वतीने नेमलेले आहे. ते तिथल्या वकिलांशी चर्चा करतात. काल त्यांनी मला सांगितलं की मी त्यांच्याशी चर्चा करतोय चांगल्यातले चांगले वकील देणं कारण तिथेही नवीन प्रश्न निर्माण झालेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करतायत की ज्याच्यातून मग त्यांच्या गाड्या इकडं आल्यानंतर कोणीतरी त्याला काळं फासणं त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं त्याच्यातनं दोन राज्याच्या बद्दल एक कटुता निर्माण होणं ह्या गोष्टी पण होता कामा नये आणि वास्तविक त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातल्या दत्त तालुक्याच्याबद्दल आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटच्या गावांच्याबद्दल काही वक्तव्य केलं नसतं तर जास्त चांगलं झालं असतं. त्यांनी त्यांचं राज्य चालवावं इथल्या राज्यकर्त्यांनी इथलं राज्य चालवावं आणि दोघांच्या वतीनं सीमावादाच्या बद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर चालू आहे ती दोघांनी वकील देऊन सुप्रीम कोर्टाने त्याच्यातला जो काही त्यांना सर्वांचं ऐकून योग्य वाटेल तो निर्णय द्यावा आणि विषय संपवा. परंतु महाराष्ट्राची अतिशय आग्रही मागणी आहे की हे सगळे मराठी भाषिक जो भाग आहे बेळगाव कारवार निपाणीसह हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. त्याकरता तीन तीन पिढ्या लढलेल्या आहेत. तीन तीन पिढ्या म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. केसेस घेतलेल्या लाठ्या खाल्लेल्या आहेत आंदोलनं केलेली आहे जेलमध्ये गेलेले आहेत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. दादा पाणी संघर्ष समिती जी आहे तिथे त्यापैकी अनेक नागरिकांची भूमिका आहे की आम्हाला पाणी जर मिळत नाही किंवा इतर सुविधा मिळत नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये. मी मीडियामध्ये ते वाचलेलं आहे. आज पण मला सकाळी ती वाचायला मिळाली की विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या काही सहकारी मित्रांनी काही स्टेटमेंट केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की त्या भागातल्या लोकांना जी काही त्यांची मूलभूत गरज आहे ती भले पिण्याच्या पाण्याची असेल शेतीच्या पाण्याची असेल किंवा तिथल्या मुलांच्या मुलींच्या करता उत्तम प्रकारच्या मराठी शाळा मराठी भाषा शिकवणाऱ्या शाळा उघडण्याच्याबद्दलची गोष्ट असेल ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आत्ताच्या राज्यकर्त्यांनी तातडीनं लक्ष द्यावं. मी त्याच्यावर कुठलाही आरोप करणार नाही कारण त्याच्यात आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी करतो त्यावेळेस उद्या तुम्ही म्हणाल की मग तुम्ही होता इतके वर्ष तुम्हाला कोणी थांबवलेलं होतं. आम्हाला कोणी थांबवलेलं नव्हतं परंतु त्या काळामध्ये तशा पद्धतीची आग्रही मागणी पुढं आली नव्हती. ती मागणी आली असती तर आम्ही पण बजेटमध्ये तरतूद करून विषय संपवला असता. दादा मुख्यमंत्री राज्यात इतके सगळे प्रश्न निर्माण झालेत आणि मुख्यमंत्री गुवाहाटी दौरा करत आहेत काही आमदार पण त्यातले गेले नाही जे गेले ते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण त्यांनी पाठीमागे जाऊन आल्यानंतर सांगितलेलं होतं की आम्हाला पुन्हा जायचं आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं होतं.
आता राज्याचे जे प्रमुख होतात त्यांनी कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आणि जनता हे सगळं बघत असते. चर्चा अशी होती की शिंदे गटाचे सगळे आमदार जातात तेव्हा भाजपच्या दोन नेत्यांचं काय काम होतं ज्यात मोहित कंबोजे दिसतात. ह्या संदर्भामध्ये तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कशा करता त्याच्यात नाक उपसायचं काय कारण आहे. त्यांनी ठरवलं, त्यांनी त्यांच्या खर्चाने ते गेले, त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये जे काही तिथं मागणं केलं असेल किंवा मागच्या वेळेस मागणं केलेलं असेल ते पूर्ण झालेलं असेल तर आपण नाही का काही देवाला जातो की बाबा आम्ही केलेलं मागणं पूर्णत्वाला गेलं म्हणून ते नवस फेडायला तशा पद्धतीनं काही झालं का काही. पण पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीला महत्त्व न देता राज्याच्या असणाऱ्या बेरोजगारांच्या, आता तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो, आजपर्यंत राज्याची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक भरत्या झाल्या. पोलीस भरती झाली, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची भरती झाली, महावितरणची भरती झाली, शिक्षकांची भरती झाली. कधीही भरती होत असताना त्यांची ऑर्डर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कधी देत नाही, कधीच देत नव्हते, कारण तो त्यांचा भरती मेरिटवर झालेली आहे. त्या मुलांनी कुठेही त्यांचा वशिला नाही, काही नाही, त्यांची परीक्षा घेण्यात आली, मग एम पी एस सीमधनं असेल किंवा आणखीन कुठल्या परीक्षा घेतलेल्या असतील त्याच्यातून त्यांना निवडणं गेलं. मग असं निवडलं गेलं असताना तुम्ही हे काय झालं आहे, मध्ये यांच्या नाकारतेपणामुळं, ह्यांच्या दुर्लक्षपणामुळं ह्यांना त्या मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यांना, उद्योगपतींना, लाखो मुलांना मुलींना रोजगार मिळणार होता अशा प्रकारचे बरेचसे उद्योग परराज्यात गेले आणि त्याच्यातनं एक वातावरण तरुणांच्या मध्ये वेगळं निर्माण झालं. ते कुठंतरी असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे की बाबा आम्ही मुलांना मुलींना ऑर्डर देतो. वास्तविक अशा ऑर्डर देण्याचं काही कारण नाही. ते त्यांचं पोस्टाने जाईल किंवा जे काही आता वेगवेगळ्या प्रकारचा वापर केला जातो मीडियाच्या बाबतीमध्ये, त्याच्यातनं त्यांना ईमेल केला जातो किंवा व्हॉट्सअप केले जातात, जे काही करायचं ते करून त्यांना ऑर्डर त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. परंतु हा पहिल्यांदाच मी प्रकार बघितला. कारण तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये असताना दरवर्षी 13,000 पोलिसांची भरती केली, 65,000 भरती केली. तेव्हा काय असा देखावा केला नव्हता, हां चला तुम्ही आता पोलीस झाला धरा पत्र वित्र, हे जे काही नौटंकी आहे ना हे बंद करा. दादा पोलीस भरतीला आता प्रॉब्लेम येतोय. त्याबद्दल काल मला सांगलीच्या परिसरामध्ये काही जण भेटले, ते म्हणाले की तेव्हा लकीली मी आणि दिलीप वसे पाटील दोघेही जवळ बसलो होतो आणि त्या काळात ग्रामीण भागातल्या मुलांच्यावर मुलींच्यावर अन्याय होतो, तो अन्याय होऊ नये म्हणून एक वेगळ्या प्रकारची निर्णय प्रक्रिया आपण त्या ठिकाणी निवडलेली होती. परंतु ते पुन्हा बदल करायचं असं काहीतरी कानावर येत आहे ऐकायला. मी त्याबद्दल आज पण नाशिक आणि इकडच्या भागात खूप लग्न आहेत, उद्या पण लग्न आहेत, पण उद्या रात्री मी मुंबईला गेल्यानंतर परवा किंवा तेरवा देवेंद्र फडणवीसांशी बोलणार आहे, कारण ते शेवटी आता गृहमंत्री आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. दिलीपरावांनी पण त्या काळामध्ये, म्हणजे आम्ही सरकारमध्ये असताना दिलीपरावांनी एक असा मार्ग काढलेला होता, पहिलं शारीरिक परीक्षेमध्ये तो मुलगा किंवा ती मुलगी उत्तीर्ण झाली तर मग पुढची परीक्षा लेखी, अशा पद्धतीनं ठरलेलं होतं. ते काहीतरी बदल करायचं चाललं आहे. तुम्हाला माहिती आहे की आता बहुतेक ठिकाणी शहरात असू द्यात, ग्रामीण भागात असू द्या, शारीरिक परीक्षेच्या करता तयारी मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणावर करतात. काही वेगवेगळ्या प्रकारच्या अकॅडमी पण निघालेली आहेत आणि त्याच्यातून त्यांची तयारी करून घेतली जाते. म्हणून ते आपण पूर्वी जे चालायचं तेच चालावं आणि मग त्याच्यात सिलेक्शन झाल्यावर एक्झाम घ्यावी आणि मग त्याच्यात जे पास होतील ते. बरोबर आहे. काल ऐका ना, काल त्या संदर्भामध्ये एक रिटायर झालेल्या व्यक्तीने मला निवेदन दिलेलं आहे. मी तोही मुद्दा तुम्हाला सांगतो की त्याच्या आणि मी आत्ता बोललो त्याच्या दोन्हीच्या बाबतीमध्ये मी उपमुख्यमंत्र्यांशी डे आफ्टर टुमारो त्या ठिकाणी मुंबईला गेल्यावर बोलणार. दादा ते खोक्यांवरून आता काल केसरकर म्हणाले की फ्रीज एवढे
कंटेनर असतात ते पण आता कोणाकडे गेले त्याचा शोध आम्ही सगळ्याचा शोध घ्या. एकदा दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या जनतेच्या समोर. धन्यवाद. आंदोलन सुरू पुण्यात हे माझ्या काळामध्ये देखील मी पालकमंत्री असताना होत होतं. त्याच्यामध्ये टू व्हीलर बाईक बाईकच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात वास्तविक त्यावेळेस मी RTOंना सौरवराव विक्रमकुमार जो काही इथले अधिकारी होते म्हणजे CP असतील किंवा PCMC कमिशनर PMC कमिशनर रेव्हेन्यू कमिशनर आणि आपले RTO ह्या सगळ्यांना बोलून त्याच्यातून मार्ग काढायचं चालवलेलं होतं. आता ह्या टू व्हीलरमुळं रिक्षांचा एकंदरीत कामावर खूप परिणाम व्हायला लागलेला आहे. त्यांना 2 पैसे जे मिळून त्यांचं कुटुंब ते चालायचं त्याच्यावर आता ह्याच्यात दोन्ही आता अडचणी होणार आहे. एकीकडं रिक्षाचालक नाराज आणि आता तिथं वेगळी भूमिका घ्यावी तर टू व्हीलरवर मुलं जे म्हणतात आम्हाला नोकऱ्या नाही आम्ही काहीतरी करतोय तर तेही तुम्ही आमचं बंद करताय म्हणून तेही नाराज. पण ॲटो रिक्षावाल्यांना रीतसर परमिट आहे. त्यांच्याकडनं सरकार पैसे घेतं आणि त्यांना ते त्यांनी ऑलरेडी बऱ्याचशा रिक्षा कर्ज काढून घेतलेले आहेत आणि त्याचं रिपेमेंट ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या. त्यामुळं त्या बाबतीमध्ये राज्यकर्त्यांनी मग इथले पालकमंत्री असतील बाकीचे असतील त्यांनी लक्ष घालावं आणि त्याच्यातनं मार्ग काढून हा विषय संपवावा. धन्यवाद.